डैडी डैडी जेनी जेनी हॅलो हाय नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर इथं पहा यांचं चाललंय साफसफाई करण्याचं, कारण सिद्धनाथ देवाची पालखी आज आमच्या इथून जाणार आहे. प्रत्येकजण आपापल्या अंगणामध्ये किंवा असं रोड साईडला रोडवरती सडा रांगोळी, आणि मी सुद्धा प्रत्येक पालखीच्या वेळेस हे सगळं करत होते, पण यावर्षी ऐश्वर आणि हे दोघेजण करायला लागलेत. पान पडते तीच वाऱ्यान बस का झाले ना झाली लागली काय म्हणताय पान मारू दे का दुकानात पुढे थांबा विचार थांबा विचार अजून का गोळा करताय हा हॅलो. तर आता इकडचं झालेलं आहे आणि डॅडी पाणी मारायला लागलेत रस्त्यावर शिंपड्या लागलेत पाणी बघा. आपल्या वटावर टाका की तिथं आत हे आता दुकानासमोर टाकलं आपण आता तिकडं आत टाकाय हा टाका टाकायच अरे बाळा मी काढली असते की रांगोळी इथं बाहेर तू काढकी इथले तर मी काढली असते का नाही ऐश्वर बघा मला रांगोळी सुद्धा काढू दे नाही नको मामा म्हणतोय तुला बरं नाही रात्रीपासून तब्येत पण बरी नाही माझी चेहरा असा चेहरा सुजलेला दिसत असेल पहा तोंड हे सुजलंय माझं सर्दी झाली आणि तोंड कशाने सुजलंय काय माहिती थोड्या वेळानंतर जाणार आहे दवाखान्यात तर इथं ऐश्वर लागलाय रांगोळी काढायला नाथ बाबांची पालखी येणार आहे थोड्या वेळात ऐशू राहू दे की अरे मी काढली असते बाळा खूप सुंदर अशी रांगोळी काढली ऐशू हॅलो मी काढली असते ना रे बाळ पाऊल किती छान काढलेत अहो त्याने पाऊल किती छान काढलेत बघा की पाऊल काढलेत रांगोळी काढली नको बस बस तेवढी रांगोळी गणपती काढतात का उमरा नको किती मदत करतोय ग मला ऐश्वरला कमेंट येते की खूप गुन्हे मुलगा आहे म्हणून ते एक ताई आहेत बघा ती तर सारख्या कमेंट करतात स्वस्तिक पण तू काढले छान काढले मोठ काढले रे छान काढले स्वस्तिक बरं मी आतमधला आवडते बाळा पालखी आली की मला सांग पटकन मला किचनमध्ये थोडंसं राहिले अजून काम आवडते पटपट पालखी येईलच थोड्या वेळात आणि मी काय जाणार नाही तिकडं यात्रेसाठी कारण तब्येत बरी नाही पूर्ण असं अंग थरथरल्यासारखं नंतर चक्कर पण येते थोडी थोडीशी त्यामुळे रेस्ट घेणार आहे एखाद्या वेळेस ऐश्वर आणि हे दोघेजण जातील अण्णा पण गेले तर जातील नाही तर नाही कारण खूप असं दऱ्यात असल्यासारखं आहे आणि रोड पण एवढा व्यवस्थित नाही जरा खडतळ मार्ग असल्यासारखं बघण्यासारखं आहे पण बघूया पुढच्या वेळेस आपण आपल्या व्यूअर्सना दाखवू नंतर एखाद्या दिवशी जाऊ की आज गर्दीचं नको हा नाही केला असेल पहिला काय मला आठवणी दिली नाही
पुढे स्वागत साठी राहिले ते सगळे बघा. बाळा असं तुला कसे काय जमल तसे काढते. आता काय कर, एक कळी इकडं एक कळी तिकडं प्लस मध्ये जायचं, पण ना इन टू साय इन टू सिम्बल मध्ये काढायचं, कळालं? असं काढायचं असते ड्रॉइंग मध्ये पण. लवकर लवकर आवत खाली सांडू द्यायची नाही रांगोळी बोटावर. असं धरायचं डबा पाहिलं तर जाऊ तर तुझ्या वाऱ्यानंच खाली सांडतो. थोडी थोडी घेतली अरे हळूहळू, खाली बोटात बसेल तेवढेच घ्यायचे असते. लय घेतलं नाही मग ती होतं. फटाके काय करायचे? झालं काय हो चप्पल घालून ये
सर्वांनी दर्शन घ्या. ब्रेकफास्ट मध्ये निघे ना पण आता नाही, येताना थांबत थांबत येणार आहे. हा येताना दर्शनासाठी थांबवते आता कसं आहे माहिती कळवतो. जास्त गर्दीत नाही, जास्त गर्दीत नको जायला म्हणून मग लांबच पाया पडलो आम्ही. जास्त गर्दीमध्ये काय गेलो नाही, जरा लांबून दर्शन घेतलं. ऐश्वरनी छान तयारी केली नाही. ते कसं आहे माहिती का, आता दरीत जाताना पळू अशी जाते, परत नाही की नाही, खाली येता नाही, थांबव थांबव. हे बाळा बाळानं माझ्या किती तयारी केली ग सकाळपासून. ऐश्वरनी दमलं मग जा की तू, पण आवरून याला म्हटलं की मी तुझा आहे की नाही. मी काय येणार नाही तुझा जा की मग फ्रेश हो. आता तू ड्रेस चेंज कर, कारण साधा ड्रेस आहे अंगावर, आहे का नाही. 3-4 किलोमीटर आहे दऱ्यात, यात्रा भरते तर 3-4 किलोमीटर अंतर आहे दऱ्यातलं. कुठं सुद्धा पालखी थांबवली नाही बरं का, एकदम पळवत नाही ते, पळवत नाही येत गं की तिकडे जावं लागतं. 3 किलोमीटर अंतर तोडायचं अजून ते. किती छान वाटते. 3 वर्षात यात्रा कधी हो मोठी जपायची. तब्येत बरं वाटेल की तेव्हा, पण जाऊया. छान पाहण्यासारखं असतं एकदम. बघूया अजून काय माहिती नाही एवढं. चला तुम्हाला जायचं दुकानात, तुम्ही नंतर मग दर्शन घेऊन या परत ऐश्वरम. तुम्ही जाऊ नाही, मी काय नाही येणार, कारण मला अजून कसं असं एवढं तिथं उभं राहिले थोडं तर आम्ही खरं त्यासारखं होत होतो. फोन नको तो आवर, तुझे फ्रेंड सगळे गेलेत ना, मित्र गेलेत खरा काय काय गेली. मग तेच की जात होतो, तोंड सुजल्यासारखंही झाले हो, एकदम अंग असं थरथरल्यासारखं. त्यामुळे मी काय यात्रेला जाणार नाही, ऐश्वर आणि हे दोघे जण जातील. अण्णा पण नाही तिथे दरी, परत वगळी हे काय रोड नीट नाही ना, त्यामुळे बघू. मी आता काय करते, पालखी खाली जेव्हा येईल ना तेव्हाच जरास शूटिंग घेते मग तेव्हा. पण ब्लॉग आता थोड्या वेळ थांबवते इथंच, आवरते पटकन. तुमचा पण डबा बनवायचा अजून. दुपारी दवाखान्यात गेल्यामुळे तिथेच वेळ गेला आणि आता आहे सायंकाळची वेळ. पालखी माघारी आले, पालखीचं प्रस्थान आता मंदिराकडे होते. काय Yeah.
मज्जा आली ना हो शिरा ऐश्वर गेला होता यात्रेसाठी आमच्या दोघांना काही नाही जाता आलं त्यामुळे तिथलं काही शूटिंग नाही घेऊ शकलो आम्ही खा वडापाव खा अण्णा वडापाव घेऊन आले तो वडापावचा प्रसाद दिला होता तर ऐश्वर वडापाव खायला लागलाय कोणी लाडू कोणी वडापाव कोणी पोहे असं प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काहीतरी प्रसाद भक्तांसाठी वाटप करत असतात है ना हो दमला ना ऐश्वर ऐश्वर दोन वेळा जाऊन आला खरं ऐश्वर कडे कॅमेरा फिरव घे थोडा बघू ऐश्वर गुलाल लावलाय दमला का मग छान वाटलं का कसं वाटलं तू सांग आता असं रोज दिवस रोज दिवस असं चार वेळा डोंगर चढलो केवढा उंच होता नेड ते दिवगाठ आहे ना त्याचा अर्धा तुकडा केला ना वरच्या टोकापासून खालच्या टोकावर त्याच्या 75% आम्ही चढलेलो एवढं सगळं डोंगर पार केलं होतं असं सगळं सपाट दिसत होतं पवनच्या त्या पवनच्या थोडं मागं बघितलं ना देवचं मंदिर दिसत होतं बलवडीचं डॅडी ओ डॅडी एकदम मग्न होऊन ऐकतात लेकाचं कोण डॅडी बरं द्या ह्याच्या काही गप्पा संपणार नाहीत मला ब्लॉगचा एंड करायचा तुझं घेऊ काय शूटिंग बरं ऐश्वर आज एंड करते करणार आहे हा बोल आता तिथं आपलं घर पण दिसत होत तेवढ्या लांबीपर्यंत देवीचं मंदिर दिसत होत आम्ही चालत गेलो असतो ना कुठेपर्यंत गेलो असतो का बलवडी बलवडी घातला असता आम्ही छान वाटलं ना पण तिथं आमच्यावर किती जण डब्यात काय प्रसाद आणलाय तू ले काय काय आणलं पिशवी भरून पिशवी भरून सगळे पोर धोनी म्हणतात ना तर रायडर म्हणतात दोन नाव पडले बरोबर आता ब्लॉगचा एंड करू दे आम्हाला अगदी कमी वेळामध्ये 5 ते 7 मिनिटामध्ये मेकअप कसा करायचा याचा व्हिडिओ तुमच्या बरोबर मला शेअर करायचा होता त्यासाठी मी हा मेकअप केलेला आहे आणि ह्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद